खुलताबाद तालुक्यातील सुलतमपूर येथे शनिवारी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन आमदार तथा मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळाचे सरचिटणीस सतीश चव्हाण यांच्या हस्ते झाले. खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथे 23 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन आमदार तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस सतीश चव्हाण यांच्या हस्ते झाले. सुलतानपूरच्या गावामध्ये चांगल्या प्रकारचे मुलांना चांगला प्रकारचा अनुभव मिळेल अशी आशा व्यक्त करतो. गणिताची शाळा असेल, विद्यार्थ्यांना संगणक वाटप असेल, विद्यार्थ्यांची मौखिक तपासणी असेल, लहान मुलांची आरोग्य तपासणी असेल, असे चांगले समाजोपयोगी उपक्रम हाती घेतल्याबद्दलही देवगिरी महाविद्यालयाची करतो अभिनंदन करतो आणि गावकऱ्यांनी त्याला योग्य ते सहकार्य करावे अशी अपेक्षा करतो. औरंगाबाद येथील देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 22 ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान रासेयो शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण कौशल्य आणि संगणक प्रशिक्षणाची गरज रासेयो शिबिराच्या माध्यमातून पूर्ण करण्याची इच्छा सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली होती. याचाच एक भाग म्हणून सुलतानपुरातील जिल्हा परिषद शाळा आणि कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालयात आणि भांडे गावातील जिल्हा परिषद शाळेत संगणक भेट देण्यात आला. शिबिरातील मुलांनी ग्रामीण भागातील महिलांशी प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांच्या जीवनचरितार्थ समजावून घेत त्यांच्या समस्या अडचणही जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन सतीश चव्हाण यांनी केले. रासेयो शिबिर राबवितांनी महाविद्यालयांनी ग्रामीण भागातील ज्या खेड्यात शासकीय सुविधा पोहोचवल्या नाहीत आणि जी गावे हायवेवर नाहीत अशा गावांची निवड करून तेथे रासेयोचे शिबिर राबवून त्या गावातील मूलभूत समस्यांवर काम करावी अशी सूचनाही सतीश चव्हाण यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना केली. शिबिरातील विद्यार्थ्यांनी गणिताची शाळा हा अभिनव उपक्रम हाती घेऊन तो पूर्ण करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील संरक्षण आणि बाहेरील भिंतींवर गणिताची सूत्रे रंगविण्यात आली. हसत खेळत गणित ही संकल्पना एक कौतुकाचा विषय ठरत आहे. महाविद्यालयातील मुलांनी हा उपक्रम हाती घेऊन सुरुवात केली आहे, ती पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी ही शाळेची आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर उल्हास शिवरकर यांनी केले. महाविद्यालयाच्या वतीने सुलतानपुरात शिबिराचे 4थे वर्ष आहे. मागील वर्षात झालेल्या शिबिरात विद्यार्थ्यांनी गावातील समस्या जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये गावात 85% लोकांकडे शौचालय असून सुद्धा बऱ्याच घरांमध्ये पाण्याअभावी वापर होत नसल्याचे आढळून आले. त्यावर या शिबिरात विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांचे समुपदेशन करण्याची सूचना ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे यांनी यावेळी केली. या प्रसंगी खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती अर्चना आंभोरे, विद्यापीठाचे डॉक्टर नरेंद्र काळे, उपप्राचार्य संजय कल्याणकर, सरपंच अनिता सोनवणे, उपसरपंच बाबासाहेब चव्हाण, काँग्रेस बूथ कमिटीचे अध्यक्ष संजय मोरे, विलासराव चव्हाण, महेश उबाळे, अनिल चव्हाण, अनिल श्रीखंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अंबादास चव्हाण, पांडुरंग चव्हाण, मुख्याध्यापक कचरू जाधव, केंद्र प्रमुख दिनकर बोडखे यांच्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिबिराचा भाग म्हणून दंत तपासणी शिबिर आणि बालचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 435 मुलांची तपासणी करून उपचार करण्यात आले. यासाठी औरंगाबाद येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत जाधव आणि गणपती दंत रुग्णालयाचे डॉक्टर अनिकेत बडवे यांनी मुलांची तपासणी केली.